मला असं वाटतं की मनोहर पर्रिकर हे गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख संस्थापक होते. त्यांनीच कष्ट केले सगळे गोव्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी, मोठा करण्यासाठी. 20 वर्ष त्यांनी पणजीचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. आज त्यांच्या मुलावरती ही त्यांच्या भाजपच्या दारामध्ये भीक मागण्याची वेळ यावी अशा प्रकारे भाजपला कन्व्हिन्स करण्याची वेळ यावी की मी उमेदवार आहे पणजीतला. मला वाटतं त्या एका वैताग येऊन त्यांनी भाजपचा त्याग केलेला. उत्पल पर्रिकर हे तरुण आहेत. उत्पल पर्रिकर सध्याचे पणजीचे उमेदवार आहेत. भाजपने जे दिले आहेत त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचं राजकीय चारित्र्य काय आहे, याच्या संदर्भात स्वतः उत्पल पर्रिकर यांनीच गोवेकरांना माहिती दिली आणि गोवेकर परिचित आहेत त्या व्यक्तीविषयी. आता उत्पल पर्रिकर यांचं एक व्यक्तिमत्व, मनोहर पर्रिकरांची पुण्याई, विरुद्ध भारतीय जनता पक्षानं उभा केलेला एक भ्रष्ट व्यभिचारी, ड्रग्स संदर्भात, लँड माफिया संदर्भात त्याचं नाव अत्यंत संतापाने घेतलं जातं गोव्यात, अशी व्यक्ती जो भारतीय जनता पक्षाचा गोव्यातला चेहरा झालेला आहे पणजीतला. आणि उत्पल पर्रिकर अशी लढाई होईल. आता उत्पल पर्रिकरांचं काल मी संपूर्ण पत्रकार परिषद पाहिली, त्यांची वेदना मी समजून घेतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना कशा वेदना होतात हे मी काल त्यांच्या चेहऱ्यावरती अनुभवलेलं आहे. नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत.